महाराष्ट्र शासनानं प्लास्टिक आणि थर्माकोल प्रतिबंध कायदा केल्यामुळं महापालिकेच्या वतीनं प्लास्टिक आणि थर्माकोल विरोधात कारवाई सुरू केली आहे महापालिका आरोग्य विभागाच्या वतीनं चार पथकांद्वारे शहरातील विविध ठिकाणच्या दुकानांची तपासणी करण्यात आली त्यातून कित्येक डम्पर प्लास्टिक पिशव्या ताब्यात घेण्यात आल्या सुमारे दोन डम्पर प्लास्टिक आज जमा करण्यात आलं जमा केलेलं प्लास्टिक रिसायकलिंगसाठी देण्यात येणार आहे 24 एप्रिल पासून दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे असं मुख्य आरोग्य निरीक्षक डॉक्टर विजय पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं राज्य शासनाने प्लास्टिक बंदी लागू केली आहे त्यानुसार महापालिका आयुक्त अभिजित चौधरी यांनी प्लास्टिक बंदीच्या दृष्टीनं चार पथकांची स्थापना केली आहे आजपासून आरोग्य विभागाच्या त्या चार पथकांनी प्लास्टिक आणि थर्माकोल विरोधात कारवाई सुरू केली प्लास्टिकच्या पिशव्या चमचे वाट्या प्लास्टिकची भांडी प्लेट थर्माकोलच्या विविध डिझाईनच्या वस्तू दुकानदारांना आवाहन करून ताब्यात घेण्यात ता आल्या पथक क्रमांक एकच्या वतीनं महाद्वार रोड अंबाबाई मंदिर कपिलतीर्थ मार्केट परिसर पानलाईन बाजार गेट लक्ष्मीपुरी बाजारपेठ महापालिका परिसरातून दुपारपर्यंत चाळीसपेक्षा अधिक प्लास्टिक आणि थर्माकोल विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली पथक क्रमांक दोनच्या वतीनं मटण मार्केट भवानी मंडप टाउन हॉल परिसरात कारवाई झाली रॉयल टॉकीज परिसरातही एका पथकानं मोहीम राबवली आज दिवसभरात संपूर्ण शहरातून सुमारे दोन डम्पर प्लास्टिक आणि थर्माकोल जप्त करण्यात आले या कारवाईत पथक क्रमांक एक चे विभागीय आरोग्य निरीक्षक जयवंत पवार आरोग्य निरीक्षक राहुल राजगोळकर शिवाजी शिंदे अरविंद कांबळे तानाजी पाडळकर नंदकुमार पाटील शुभांगी पवार यांच्यासह कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला प्लास्टिक उत्पादन वापर विक्री वाहतूक हाताळणी आणि साठा करणं याला पूर्णपणे बंदी आहे त्यामुळं महापालिकेनं शहरात विक्रेत्यांचं प्रबोधन करून त्यांच्याकडे कर असलेला प्लास्टिकचा साठा रिसायकलिंगसाठी महापालिकेच्या ताब्यात घेण्यात येतोय असं आरोग्य निरीक्षक विजय पाटील यांनी सांगितलं चोवीस एप्रिलपासून दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे असंही डॉ पाटील यांनी नमूद केलं